हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। आज आपण पाहतोय 11th स्टैंडर्ड केमिस्ट्री लेसन नंबर 1, सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री। त्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे मोल कॉन्सेप्ट एंड मोलर मास। तर मोल कॉन्सेप्ट पाहण्याआधी आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत। पहिला प्रश्न असा आहे की 1 dozen मीन्स हाउ मेनी ॲटम्स। एका डझनमध्ये किती ॲटम्स असतात? एका डझनमध्ये 12 ॲटम्स असतात। सो देअरफॉर याचा आन्सर आहे 12। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की 1 gross मीन्स हाऊ मेनी ॲटम्स। एका ग्रॉसमध्ये किती ॲटम्स असतात? तर एका ग्रॉसमध्ये 12 dozens म्हणजेच एका ग्रॉसमध्ये 144 ॲटम्स प्रेझेंट असतात। ओके, ॲटम्स मीन्स ओके आयटम्स किंवा ॲटम्स काही पण म्हणा। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, सो पहिल्यांदा आता आपण पाहणार आहोत की मोल, व्हॉट इज मोल। तर मोल पाहण्याआधी आपण जराशी पार्श्वभूमी बघूया। जसं की आपण म्हणतो की एक डझन केळ्यामध्ये किती असतात? 12 केळी असतात। ओके, म्हणजे 12 केळी एवढं मोठं म्हणण्यापेक्षा मी बोलली की 1 dozen केळी, म्हणजे एक छोटंसं ॲडजेक्टिव्ह आपण वापरलं डझन शब्दाचं। ओके, डझन शब्द काय या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे। तर त्याचसाठी एक्सप्रेसिंग लार्ज काउंट ऑफ ऑब्जेक्ट्स इज मेड इझी बाय युझिंग क्वांटिटिव ॲडजेक्टिव्ह सच ॲज डझन, ग्रॉस। आता जर मी म्हटले 12 dozen केळी, त्याच्यामध्ये 144 केळी येतील, तर एवढी 144 केळी म्हणण्यापेक्षा मी सच एवढंच म्हणणार की 1 gross बनानाज। ओके, सो म्हणजे अशा पद्धतीने आपण खूप मोठी क्वांटिटी फक्त काही ॲडजेक्टिव्हच्या मार्फत सांगू शकतो। सो यू नो दॅट इवन अ स्मॉल अमाऊंट ऑफ एनी सबस्टन्स कंटेन्स व्हेरी लार्ज नंबर ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स। आता जर आपण म्हटलं की एखादा माझ्याकडे ऑब्जेक्ट आहे, हा मोबाईल आहे, आता मोबाईलमध्ये कितीतरी ॲटम्सनी बनून तो मोबाईल तयार झाला आहे, म्हणजे या मोबाईलमध्ये कितीतरी ॲटम्स असतील, तर अशा पद्धतीने कोणत्या पण एका छोट्याच्या छोट्या ऑब्जेक्टमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲटम्स असतात, खूप मोठ्या नंबरमध्ये ॲटम्स असतात। तर मग आपण तो नंबर सांगणार का? कारण तो नंबर हजारो लाखो काय 10^24 नंबर ह्याच्यामध्ये पण तो नंबर असू शकतो। मग एवढा मोठा नंबर आपण सांगणार का? तर नाही। मग त्यापेक्षा त्याला पण एखादं काहीतरी असायला पाहिजे ना। जसं आपण म्हणतो की 1 gross 1 dozen, तर त्याचप्रमाणे त्याचं पण काहीतरी एक्सप्रेस करण्यासाठी ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे। आणि ते ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय आहे? मोल। म्हणजे एका ॲटममध्ये किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, त्या पार्टिकल्सचा नंबर एक्सप्रेस करण्यासाठी आपण मोल हा शब्द किंवा हा ॲडजेक्टिव्ह वापरतो। ओके, सो वी यूज अ क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मोल टू एक्सप्रेस द लार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक इंटेंटिटीज। इंटेंटिटीज म्हणजे काय? जे पण पार्टिकल्स आहेत, तर ते लाईक ॲटम्स असो, आयन्स असो, इलेक्ट्रॉन्स असो, एक्सेट्रा, प्रेझेंट इन अ सबस्टन्स। एका सबस्टन्समध्ये ॲटम्सचं आपण घेत असतो, तर ॲटम्स, आयन्स किंवा इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहेत त्यांचा नंबर सांगण्यासाठी एक ॲडजेक्टिव्ह वापरलं जातं, आणि दॅट इज मोल। सो डेफिनेशन काय आहे मोलची बघा। 1 mole इज द अमाऊंट ऑफ अ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी एंटिटीज ऑर पार्टिकल्स ॲज देअर आर ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 gram। 12 gram म्हणजेच काय? 0.012 kg ऑफ द carbon C12 आयसोटोप। आता कार्बन 12 म्हणा किंवा C12 म्हणा, आता C12 काय आहे? एक प्रकारचा आयसोटोप आहे। याच्याबद्दल आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे की C12 म्हणजे काय? कार्बनचा आयसोटोप आहे। ज्याप्रमाणे C12 असतं, C14 असतं, तर त्याचप्रमाणे ओके आयसोटोप म्हणजे काय? ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे बट ॲटॉमिक मास डिफरंट आहे। सो आता 12 gram C12 किती ॲटम्स प्रेझेंट असतात त्याची एकूण व्हॅल्यू म्हणजेच 1 mole। पुन्हा एकदा, 1 mole म्हणजे काय? 1 minute, हां, 1 mole म्हणजे काय? तर 12 gram ऑफ C12 म्हणजे काय? कार्बनचा आयसोटोप। C12 12 gramच्या C12 केवढे पार्टिकल्स प्रेझेंट आहेत ती एकूण व्हॅल्यू म्हणजे 1 mole। ॲक्च्युली हे मोल एमनी नाही लिहित, मी जस्ट एक एक्झाम्पल म्हणून लिहिले। सो 1 mole म्हणजे काय? की 12 gram ऑफ C12 किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत। ओके, सो नेक्स्ट आफ्टर दॅट की लेट अस कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 12 gram ऑफ C12 आयसोटोप। आता तुम्ही म्हणाल की बरं, आपण घेतलं की 12 gram ऑफ C12 किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत ते म्हणजे 1 mole, पण त्या 12 gram ऑफ C12 असतात नेमके किती पार्टिकल्स? तर ते आता आपण शोधणार आहोत। सो मास ऑफ 1 C12 ॲटम किंवा कार्बन 12 ॲटम दॅट इज 1.992648 × 10^-23 gram। म्हणजे C12 ॲटमचं मास काय आहे? तर 1.99 आणि पुढे 10^-23 gram एवढं मास आहे C12। ओके, मग आता 12 gram हे याच्यामधलं 12 gram, आता एका ॲटमचं मास काय आहे एवढं? आता ह्याचं आपल्याला किती घ्यायचं आहे? 12 gram घ्यायचं आहे। म्हणजेच मास ऑफ 1 mole कार्बन ॲटम इज इक्वल टू 12 gram। एका मोलचं मास काय असणार आहे? 12 gram। ओके, हे आहे 1 gram मास, पण एका मोलचं मास काय असणार आहे? 12 gram असणार आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की आता या 12 ग्राममध्ये C12 किती ॲटम्स प्रेझेंट आहेत हे आपल्याला फाईंड आउट करायचं आहे। एका मोलमध्ये 12 ग्राम, मग 12 ग्राममध्ये एकूण किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत ती अमाऊंट आपल्याला फाईंड आउट करायची आहे। ओके, सो आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत? 12 gram per mole म्हणजे एका मोलमध्ये 12 ग्राम डिवायडेड बाय जे पण एकूण मास आहे, ॲक्च्युअल मास आहे C12, तर ते करणार आहोत।
सो आफ्टर तुम्ही सगळं हे डिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल, दॅट इज 1367 इंटू 10^23 ॲटम पर मोल. म्हणजे एका मोलमध्ये एवढे नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट असतात. म्हणजे जेव्हा आपण असं सांगतो आहे की 1 मोल ऑफ हायड्रोजन माझ्याकडे आहे, याचा अर्थ माझ्याकडे किती ॲटम्स आहेत, तर 6.022 1367 इंटू 10^23. आता एवढा नंबर सांगण्यापेक्षा मी असं सांगणार का माझ्याकडे 6.022 एवढे सगळे हायड्रोजन ॲटम्स आहेत, असं सांगण्यापेक्षा मी काय बोलणार, माझ्याकडे 1 मोल हायड्रोजन ॲटम आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण एक रिप्रेझेंटेशन करण्यासाठी मोल वापरतो आणि मोलची व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे आणि या मोलच्या व्हॅल्यूलाच आपण एवोगॅड्रो नंबर असं म्हणतो. ओके, सो हा एवोगॅड्रो नंबर पण आहे आणि मोलची पण व्हॅल्यू हीच आहे, 1 मोल इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. सो द 1 मोल इज द अमाऊंट ऑफ अ सबस्टन्स दॅट कंटेन्स 6.022 1367 इंटू 10^23 पार्टिकल्स ऑर एंटिटीज. एंटिटीज म्हणजेच काय, पार्टिकल्स. ओके, मग त्याच्यामध्ये ॲटम्स असो, मॉलिक्युल्स असो, आयन्स असो, वॉट एवर असो. ओके, सो एक मोल म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर सबस्टन्समध्ये एवढे एवढे ॲटम्स प्रेझेंट आहेत. सो नोट दॅट द नेम ऑफ द युनिट इज मोल अँड दिस सिम्बॉल फॉर द युनिट इज MOL. म्हणजे मगाशी मी या ठिकाणी जे लिहिलं होतं 1M, तर ते आपण 1MOL असं लिहितो आणि जेव्हा आपण मोल हा पूर्ण शब्द लिहितो आहे तर तो MOLE असं लिहिला जाणार आहे आणि त्याचा सिम्बॉल काय आहे, MOL. ज्याप्रमाणे मीटर METRE लिहिलं जातं आणि मीटरसाठी फक्त M वापरला जातो, त्याचप्रमाणे मोल पूर्ण लिहिलं जातं आणि जर आपण सिम्बॉल फॉर्मॅटमध्ये लिहित असू, रिप्रेझेंट करत असू, तर MOL एवढंच लिहिलं जाणार आहे, E नाही लिहिला जात. ओके, सो आफ्टर दॅट एक रिमेंबर पॉईंट आहे तो आता आपण बघतो आहे. रिमेंबरमध्ये हे सांगितलेलं आहे की हा जो आपला नंबर आहे याला आपण काय म्हणतो, एवोगॅड्रो कॉन्स्टंट असं पण म्हणतो. आता तो आपण NA पद्धतीने रिप्रेझेंट करतो. सो इन द ऑनर ऑफ एमेडो एवोगॅड्रो, आता हा जो नंबर आहे तर याला एवोगॅड्रो असं का म्हटलं जातं, तर तो त्यांनी शोधला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ म्हणून त्याला एवोगॅड्रो नंबर असंच नाव पडलेलं आहे. सो इन SI सिस्टम मोल, जसं की सिम्बॉल MOL आहे, उच्चार दोघांचा सेम आहे, वॉज इंट्रोड्यूस ॲज 7th बेस क्वांटिटी फॉर द अमाऊंट ऑफ अ सबस्टन्स. एखाद्या सबस्टन्सचं अमाऊंट काय आहे, एखाद्या सबस्टन्सची अमाऊंट किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण मोल वापरतो. आणि जे आपण बेसिक फिजिकल क्वांटिटीज पाहिल्या होत्या फिजिक्समध्ये, तर त्याच्यामधली जी 7th बेसिक क्वांटिटी आहे SI युनिट्समधली, तर दॅट ती कोणती आहे, मोल आहे. ओके, सो आफ्टर दॅट या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे की 1 मोल ऑफ ऑक्सिजन याच्यामध्ये किती ॲटम्स असतात, तर 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम कंटेन्स 6.022 1367 इंटू 10^23 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की माझ्याकडे 1 मोल ऑक्सिजन आहे, याचा अर्थ माझ्याकडे ऑक्सिजनचे एवढे सगळे ॲटम्स आहेत. मी जेव्हा म्हणणार की माझ्याकडे 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्युल आहे, तेव्हा माझ्याकडे एवढे ॲटम्स आहेत वॉटरमधले. ओके, मी जेव्हा म्हणते की माझ्याकडे 1 मोल ऑफ सोडियम क्लोराईड आहे, तर माझ्याकडे एवढे ॲटम्स आहेत त्याच्यामध्ये, त्या सोडियम क्लोराईडमध्ये. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांनी पहिल्यांदा एलिमेंट घेतला आहे, दुसऱ्यांदा त्यांनी एखादा कंपाऊंड घेतलेला आहे, वॉटर कंपाऊंड घेतलं आहे, तिसऱ्यांदा त्यांनी आयोनिक कंपाऊंड घेतलं आहे. म्हणजे आयन्स असो किंवा कंपाऊंड्समधले असणारे एलिमेंट्स असो किंवा साधा एलिमेंट असो, प्रत्येक ठिकाणी आपण त्याच्यामध्ये असणारे एंटिटीज मोजण्यासाठी किंवा पार्टिकल्स मोजण्यासाठी मोल हाच वापरणार आहोत. मग असं नाही की आयन्स मोजण्यासाठी वेगळं काहीतरी, जसं की आपण ॲटॉमिक मासमध्ये ॲटॉमिक मास आपण फक्त ॲटम्सचा मोजत होतो, मॉलिक्युलर मास आपण फक्त मॉलिक्युल्सचा मोजत होतो, पण जर आपल्याकडे आयनिक कंपाऊंड वगैरे असतील तर त्यांचा मास मोजण्यासाठी आपण फॉर्म्युला मास वापरायचो. तर असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं होतं, पण मॉलिक्युलमध्ये असं काय नाही आहे, ते आयोनिक कंपाऊंड असो किंवा साधं कंपाऊंड असो किंवा मॉलिक्युल असो किंवा एलिमेंट असो काही असो, त्यासाठी आपण फक्त सेमच स्टेप वापरणार आहोत, सेमच व्हॅल्यू असणार आहे 1 मोलची. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की मोलार मास. आता आपण पाहतो आहे मोलार मास, ही एक वेगळी कॉन्सेप्ट आहे, की द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इन ग्राम इज कॉल्ड मोलार मास. म्हणजेच काय, की एखाद्या सबस्टन्सचं द मास ऑफ वन मोल ऑफ अ सबस्टन्स एखाद्या सबस्टन्सचं 1 मोल मास ग्राममध्ये कन्वर्ट करणं, याला आपण काय म्हणणार आहोत, मोलार मास. पुन्हा एकदा, एखाद्या सबस्टन्सचं 1 मोल मास ग्राममध्ये कन्वर्ट करणं याला आपण म्हणणार आहोत मोलार मास. आणि एक फॅक्ट आहे तो असा की मोलार मास आणि ॲटॉमिक मास एकदम सेम टू सेम असतं, फक्त फरक एवढाच आहे की मोलार मास आपण ग्राम पर मोलमध्ये डिफाईन करतो आणि ॲटॉमिक मास आपण डेल्टनमध्ये डिफाईन करतो. बाकी दोघांची संख्या सेम असतात, फक्त युनिटमध्ये फरक आहे. म्हणजे हे तुम्हाला जास्त लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही आहे, कारण मोलार मास म्हणजेच ॲटॉमिक मास, फक्त एवढंच की ॲटॉमिक मासचं युनिट आहे डेल्टन आणि मोलार मासचं युनिट आहे ग्राम पर मोल. ओके, सो द मोलार मास ऑफ एनी एलिमेंट इन ग्राम्स
इज न्यूमेरिकली इक्वल टू ॲटोमिक मास ऑफ दॅट एलिमेंट इन डेल्टन, म्हणजे कोणत्याही सबस्टन्सचं कोणत्याही एलिमेंटचं मोलार मास हे न्यूमेरिकली म्हणजे फक्त नंबर्स इक्वल असणार आहेत, युनिट मात्र बदलते. सो न्यूमेरिकली इक्वल असणार आहे ॲटोमिक मास जे की डेल्टनमध्ये आहे. ओके, जसं की या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन दिलं आहे, हायड्रोजनचं ॲटोमिक मास आहे डेल्टनमध्ये 1 डेल्टन आणि मोलार मास येणार आहे 1 ग्राम पर मोल. आता या ठिकाणी पर मोल म्हणू शकता किंवा मोल टू द पॉवर मायनस 1 म्हणा. ओके, सो यासोबतच कार्बनचं पण 12 आहे, ऑक्सिजनचं पण 16 आहे, म्हणजे या ठिकाणी एक काय सांगायचं आहे की ॲटोमिक मास आणि मोलार मास सेम असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, सिमिलरली मोलार मास ऑफ एनी सबस्टन्स एक्झिस्टिंग ॲज पॉलीॲटोमिक मॉलिक्यूल इन ग्राम्स इज न्यूमेरिकली इक्वल टू इट्स मोलार मास ऑर फॉर्म्युला मास इन डेल्टन. ओके, सो आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एनी पॉलीॲटोमिक सबस्टन्स, पॉलीॲटोमिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये जास्त ॲटम्स आहेत, पॉली म्हणजे खूप सारे ॲटम्स आहेत, असं असणारं कोणत्याही सबस्टन्स, एकपेक्षा जास्त ॲटम्स असणारा सबस्टन्स. सो O2 जर आपण पाहिलं, ऑक्सिजनचं मॉलिक्यूल आहे, 2 ॲटम्स आहेत ऑक्सिजनचे याच्यामध्ये, मग त्याचं मॉलिक्युलर किंवा मॉलिक्युलर मास किंवा फॉर्म्युला मास काय आहे बघा. फॉर्म्युला मास आपण कसं फाइंड आउट करतो, त्याच्यामध्ये असणारे मॉलिक्युल्स ॲटोमिक मासमध्ये ॲटोमिक मास ऑफ द बोथ मॉलिक्युल्स आपण ॲड करणार तेव्हा आपल्याला मिळणार आहे मॉलिक्युलर मास. आणि जर आयन्स असतील तर आपण त्यासाठी फॉर्म्युला मास वापरणार आहोत. दोन्ही पण जे पण एलिमेंट्स असतील या ठिकाणी NA आणि CL, म्हणजेच या ठिकाणी NA जे पण एलिमेंट्स असतील त्यांचा मास आपण ॲड करणार कोणाशी, CL मासशी. सो तुम्हाला मिळणार आहे ॲक्च्युअल ॲटोमिक मास किंवा मोलार मास. ओके, सो आता या ठिकाणी मॉलिक्युलर मास काय आहे, O2 32 डेल्टन आणि सेम मोलार मास पण काय येणार आहे 32 ग्राम पर मोल. ओके, फक्त एवढंच ठेवायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे की हे डेल्टनमध्ये येणार आहे नेहमी आणि हे नेहमी ग्राम पर मोलमध्ये येणार आहे. सेम H2O पण मॉलिक्युलर मास येणार आहे 18 डेल्टन, मोलार मास येणार आहे 18 ग्राम पर मोल. NaCl जे की आयोनिक कंपाऊंड आहे, फॉर्म्युला मास सेम येणार आहे 58.5. आता हे NaCl 58.5 फॉर्म्युला मास कसं आलं ते तुम्हाला पेज नंबर 8 प्रॉब्लेम 1.4 ऑलरेडी सांगितलं आहे, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केले, नसेल पाहिजे आता पाहू शकता. आणि असं मोलार मास पण सेम येणार आहे 58.5 ग्राम पर मोल. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की आता या ठिकाणी ऑक्सिजन, मोलार मास ऑफ ऑक्सिजन ॲटम. सो आता या ठिकाणी एका ऑक्सिजनचं किती मास आहे ते आपण बघणार आहोत, ग्राममध्ये बघणार आहोत. सो पहिल्यांदा तर आपण 1 मास घेणार आहोत, दॅट इज 6.022 × 10²³ ॲटम पर मोल मल्टिप्लाय बाय 16 डेल्टन, कारण एका ॲटमचं मास काय आहे 16 डेल्टन. सो एका मोलचं मास मल्टिप्लाय बाय एका ॲटमचं मास जेव्हा तुम्ही कराल, सॉरी एका मोलचं मास नाही, एक मोल मल्टिप्लाय बाय जेव्हा तुम्ही एक ॲटोमिक मास कराल तेव्हा तुम्हाला जी ॲक्च्युअल व्हॅल्यू मिळणार आहे तर ती असणार आहे 16 डेल्टन ग्राम पर मोल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला यांनी इथे प्रूव्ह करून दाखवलेला आहे की सेम कसं काय येते व्हॅल्यू. तुम्ही म्हणाल की सेम कशी काय येते, तर तीच या ठिकाणी सांगितलेली आहे की व्हॅल्यू सेम कशी काय येते. ओके, सो इन दिस वे आपल्याला जे व्हॅल्यू मिळणार आहे ॲटोमिक मासची आणि मोलार मासची ते दोघांची पण व्हॅल्यू सेम असणार आहे, फक्त फरक असणार आहे तो म्हणजे युनिट्समध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे 1.5, की कॅल्क्युलेट करायचा आहे द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ युरिया प्रेझेंट इन 5.6 ग्राम ऑफ युरिया. युरिया आहे आपल्याकडे 5.6 ग्रामचं, तर 5.6 ग्राम ऑफ युरियामध्ये किती मोल आणि मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात युरियाचे ते तुम्हाला सांगायचे आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे एकूण मास काय सांगितलेलं आहे युरियाचं 5.6 ग्राम. आता युरियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, NH2CO NH2. आता या ठिकाणी जर पाहिलं तर NH2NH2 कॉमन आहे, लक्षात ठेवायचं असेल तर NH2NH2 कॉमन आहे आणि मध्ये CO आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो आता या ठिकाणी नायट्रोजन किती आहेत, 2 आहेत, हायड्रोजन किती आहेत, 4 आहेत, कार्बन 1 आहे, ऑक्सिजन 1 आहे. सो या ठिकाणी सेम तेच करायचं आहे, 2 मल्टिप्लाय बाय नायट्रोजनचं मास, 4 मल्टिप्लाय बाय हायड्रोजनचं मास, 1 मल्टिप्लाय बाय कार्बनचं मास, 1 मल्टिप्लाय बाय ऑक्सिजनचं ॲटोमिक मास. ओके, सगळ्यांची ॲडिशन करा, यू विल गेट अ सर्टन व्हॅल्यू, दॅट इज 60 डेल्टन. आणि 60 डेल्टा काय असणार आहे, ॲटोमिक मास असणार आहे. सोबतच आपण काय पाहिले, मोलार मास पण काय असतं, सेम असतं. सो मोलार मास पण 60 असणार आहे, बट इट विल बी 60 ग्राम पर मोल किंवा 60 ग्राम मोल रेस टू मायनस 1. ओके, सो हे काय आलेलं आहे, आपण मोलार मास फाइंड आउट केलं आणि आपण ॲटोमिक मास पण फाइंड आउट केलं. आता आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे की किती मोल्स प्रेझेंट आहेत आणि किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण किती मोल्स प्रेझेंट आहेत तर ते फाइंड आउट करूया. आता आपण नंबर ऑफ मोल्स कसं फाइंड आउट करणार, तर युरियाचं जे मास आपल्याला दिलेलं आहे प्रश्नामध्ये तर ते डिवायडेड बाय की मोलार मास काय आहे युरियाचं. ओके, जे मास दिलं आहे ॲक्च्युअल तर ते मास डिवायडेड बाय मोलार मास. सो जे ॲक्च्युअल मास आहे दॅट इज 5.6 ग्राम आणि मोलार मास दॅट इज 60 ग्राम पर मोल. ओके, सो या ठिकाणी तुम्ही जस्ट डिवाइड करा, यू विल गेट द आन्सर. आणि हे आन्सर असणार आहे की किती मोल्स प्रेझेंट आहेत 5.6 ग्राम युरियामध्ये. सो किती मोल आहेत, 0.0933 मोल प्रेझेंट आहेत 5.6 ग्राम युरियामध्ये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की नंबर ऑफ मॉलिक्युल्स.
आता नंबर ऑफ मॉलिक्यूल्स अपन कसं फाइंड आउट करतो, नंबर ऑफ मोल्स मल्टीप्लाय बाय आपला तो नंबर एवोगाड्रो नंबर. सो नंबर ऑफ मोल्स काय आपण फाइंड आउट केलं 0.0933 मल्टीप्लाय बाय एवोगाड्रो कॉन्स्टंट दैट इज 6.022 मल्टीप्लाय बाय 10^23. ओके, सो आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे, यू विल गेट वैल्यू आणि ही वैल्यू असणार आहे की किती नंबर ऑफ मॉलिक्यूल्स प्रेझेंट आहेत युरियामध्ये 5.6 ग्राम युरियामध्ये. सो इन दिस वे आपण नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट केले, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स पण फाइंड आउट केले, जे की आपल्याला वैल्यूज फाइंड आउट करायला सांगितलेल्या होत्या क्वेश्चनमध्ये. सो इन दिस वे या दोन्ही पण वैल्यूज आपण फाइंड आउट केल्या आहेत. मग तुम्ही म्हणाल आपण हे सगळं का फाइंड आउट केलं मोलार मास आणि व्हॉटएवर, तर ते यासाठी फाइंड आउट केले की आपल्याला या जेव्हा वैल्यूज फाइंड आउट करायचे आहेत नंबर ऑफ मोल्स आणि मॉलिक्यूल्स, तर ते फाइंड आउट करण्यासाठी मोलार मास फाइंड आउट करणं गरजेचं होतं. ऑफ दॅट नेक्स्ट आहे 1.6 मध्ये सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन ईच ऑफ द फॉलोविंग. पहिला आहे की अर्गॉन सांगितलेला आहे 52 मोल्स ऑफ अर्गॉन आहे, तर 52 मोल्समध्ये किती मॉलिक्यूल्स असतील. आता हे आपण कसं फाइंड आउट करतो, आपला नंबर आहेच एवोगाड्रो, तर एवोगाड्रो नंबर मल्टीप्लाय बाय जेव्हा आपण 51 मोलमध्ये किती असणार आहेत एवोगाड्रो नंबर एवढे, मग एवोगाड्रो नंबरमध्ये जर 1 मोल एवढे असणार आहेत तर अर्थातच एवढ्या म्हणजे 52 मोलमध्ये किती ॲटम्स आहेत हे आपण कसं फाइंड आउट करणार. ऑब्विअसली आपण एक डिव्हिजन करणार आहोत, कसं बघा. आता या ठिकाणी जर आपण म्हटलं तर 52 मोल्स ऑफ अर्गॉन आपल्याला सांगितलेलं आहे, याच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स असतील हे विचारलेलं आहे. आता जेव्हा आपण 1 मोलमध्ये म्हणतो की एवढे ॲटम्स असतील, तर 52 मोलमध्ये किती आपण क्रॉस मल्टीप्लाय करणार. क्रॉस मल्टीप्लाय केल्यानंतर 52 मोल्स मल्टीप्लाय बाय काय येणार आहे, एका मोलमध्ये 6.022 मल्टीप्लाय बाय 10^23. सो आफ्टर दॅट जेव्हा तुम्ही हे सगळं कॅरी म्हणजे जेव्हा तुम्ही हे सगळं मल्टीप्लाय वगैरे कराल तेव्हा तुम्हाला एक सर्टन व्हॅल्यू मिळेल की 52 मोल्स ऑफ अर्गॉनमध्ये किती ॲटम्स प्रेझेंट असतात. तर 52 मोल्स ऑफ अर्गॉनमध्ये 313.144 मल्टीप्लाय बाय 10^23 ॲटम्स ऑफ अर्गॉन प्रेझेंट असतात. हे तुम्ही सगळं डिवाइड वगैरे करू शकता, ते मी काही व्हिडिओमध्ये नाही दाखवते. सो यू कॅन डू इट नाऊ. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 52 डेल्टन ऑफ हेलियम. हेलियमचे 52 डेल्टन ऑफ हेलियम आहे, याचं तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे की याच्यामध्ये किती ॲटम्स असतील. तुम्हाला ॲटॉमिक मास सांगितले, इझिली तुम्ही ॲटॉमिक मासचं कन्वर्जन नंबर ऑफ ॲटम्समध्ये करू शकता. कसं करणार, तर 52 ग्राम ऑफ हेलियम आहे, 52 डेल्टन याचा अर्थ काय, 1 मिनिट हा, सॉरी 52 डेल्टन याचा अर्थ काय, 52 हे काय आहे, हेलियमचं ॲटॉमिक मास आहे. ओके, सो आता या ठिकाणी ॲटॉमिक मास ऑफ हेलियम इज इक्वल टू मास ऑफ वन ॲटम. ॲटॉमिक मास म्हणजे काय, एका ॲटमचं मास. आता 52 जर सांगितलेलं आहे हेलियमचं ॲटॉमिक मास आहे, याचा अर्थ हेलियमच्या एका ॲटमचं मास काय आहे, 52 डेल्टन. ओके, सो आता या ठिकाणी मास ऑफ वन ॲटम ऑफ हेलियम इज 4 डेल्टन. आता 4 डेल्टन म्हणजे 1 हेलियम, एका हेलियमचं मास काय, 4 डेल्टन. असेच जर आपण 52 हेलियम घेतले, 52 ॲटम्स ऑफ हेलियम घेतले, सॉरी 52 हेलियम घेतले, तर त्याच्यामध्ये किती ॲटम्स येतील, एका ॲटमचं मास काय आहे, 4 डेल्टन. मग असं 52 डेल्टन मास आहे किती ॲटम्सचं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो इझिली क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, यू विल गेट दी आन्सर अँड द आन्सर इज 13 ॲटम्स. आफ्टर दॅट 52 ग्राम ऑफ हेलियम. आता ग्राम म्हणजेच ॲटॉमिक मास आलं, कारण ग्राम म्हणजे काय, मोलार मास. ओके, सो एका हेलियमचं मास काय आहे, 4.0. ओके, 4.0 किंवा 4 घ्या, त्याचं झिरोचं तसं पण काय व्हॅल्यू नाही आहे, बट घेऊ शकता. केमिस्ट्रीमध्ये आपण अशा बऱ्याचशा व्हॅल्यूज घेतो. सो 4.0 ग्राम. आता या ठिकाणी त्याच्यामध्ये किती मोल्स प्रेझेंट आहेत ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मास काय आहे, ॲक्च्युअल मास आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, 52 डिवायडेड बाय एकाचं मास किती आहे, 4. यू विल गेट द आन्सर 13 मोल. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपल्याला आपण मोल फाइंड आउट केलं. आता मोलच्या आधारे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे की त्याच्यामध्ये किती ॲटम्स प्रेझेंट आहेत. सो ज्याप्रमाणे आपण अर्गॉनचं केलं त्याप्रमाणे तुम्ही असं करू शकता की नंबर ऑफ मोल्स मल्टीप्लाय बाय एवोगाड्रो नंबर अँड फायनली विल गेट द आन्सर की किती ॲटम्स प्रेझेंट आहेत हेलियममध्ये. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मोल्स अँड गॅसेस. आतापर्यंत आपण काय पाहिलं की जे पण सबस्टन्सेस असतात, जे पण मेटल्स किंवा नॉन मेटल्स आहेत, त्यांच्यामध्ये किती मोल्स प्रेझेंट आहेत हे कसं फाइंड आउट करायचं. बट एखादा गॅस आहे, गॅसमध्ये किती मोल्स प्रेझेंट आहेत हे आपण कसं फाइंड आउट करणार. तुम्ही म्हणाल आहे की आपला नंबर, बट तो नंबर या ठिकाणी चालत नाही. या ठिकाणी दुसरी प्रोसेस आहे, कुठली प्रोसेस आहे आपण बघूया की मेनी सबस्टन्सेस एक्झिस्ट ॲज गॅसेस. बरेचसे सबस्टन्स असे आहेत की जे गॅसच्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतात. इफ यू वॉन्ट टू फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, की गॅसमध्ये किती मोल्स प्रेझेंट आहेत हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, वी कॅन डू दिस मोर कन्व्हिनियंटली बाय मेजरिंग द व्हॉल्यूम रॅदर दॅन मास ऑफ द गॅस. आता हे आपण इझिली कसं करू शकतो की मास फाइंड आउट करण्यापेक्षा जर आपण मोल फाइंड आउट केलं किंवा जर आपण व्हॉल्यूम फाइंड आउट केलं. व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करणार, व्हॉल्यूम का फाइंड आउट करायचं आहे मोलसाठी. ओके, सो मास फाइंड आउट करण्यासाठी जर आपण व्हॉल्यूम फाइंड आउट केलं तर ते जास्त इझिली होईल किंवा कन्व्हिनियंट होईल. ओके, सो त्याच्यामुळे आपण व्हॉल्यूम घेणार आहोत मासच्या ऐवजी. Chemist have deducted from Avogadro law that 1 mole of any gas occupies a volume of 22.4 d meter cube.
आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जसं की आपण ॲव्होगॅड्रो लॉमध्ये पाहिलं की एका मोलमध्ये 6.022 × 10²³ ॲटम्स प्रेझेंट असतात एका मोलमध्ये, तर त्याचप्रमाणे ॲव्होगॅड्रो लॉनुसारच एका एक जो आपला गॅस आहे वन मॉलिक्युल ऑफ गॅस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो, तर 22.4 डी मीटर क्यूब. ओके, सो आता या ठिकाणी पण हे कधी जेव्हा स्टँडर्ड प्रेशर स्टँडर्ड टेम्परेचर असेल तेव्हाच चालेल, म्हणजे प्रत्येक वेळी असं असेलच असं नाही. हा नंबर कशासाठी आहे, जेव्हा स्टँडर्ड टेम्परेचर स्टँडर्ड प्रेशर असेल तेव्हा. स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे काय, टेम्परेचर 0 डिग्री असेल आणि प्रेशर म्हणजे 180 असेल. ओके, सो 180 म्हणजे काय, 760 मिलीमीटर. आता या ठिकाणी यालाच आपण शॉर्टकटमध्ये STP पण म्हणतो, तर पुढे बऱ्याच वेळा STP असा उल्लेख येईल. याचा अर्थ स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. द व्हॉल्यूम ऑफ 22.4 डी मीटर क्यूब ॲट STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर इज नोन ॲज मोलार व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. मग 22.4 डी मीटर क्यूबमध्ये जे प्रेझेंट असणार आहे व्हॉल्यूम ऑफ गॅस त्याला आपण म्हणणार आहोत मोलार व्हॅल्यू ऑफ गॅस. ओके, सो सेम आहे जसं आपण त्याचं करायचं तसं आहे, फक्त एवढंच की व्हॅल्यूज बदललेले आहेत. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस, आता आपल्याकडे कुठला तरी एक गॅस आहे त्या गॅसमध्ये किती नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट आहेत हे आपण कसं फाइंड आउट करणार, तर आपण व्हॉल्यूम ॲट STP मध्ये त्या गॅसचे किती पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे ते घेणार, डिवायडेड बाय मोलार व्हॅल्यू. मोलार व्हॅल्यू काय आहे, 22.4 डी मीटर क्यूब पर मोल. ओके, सो डिवायडेड बाय आपण करणार आणि विल गेट द आन्सर. आणि सोबतच जर आपल्याला सांगितलं की त्या गॅसमध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत ते फाइंड आउट करा, तर त्यासाठी दुसरा फॉर्म्युला आहे की नंबर ऑफ मोल्स, म्हणजे जेवढे मोल्स आहेत त्यासाठी आज आपल्याला मोल्स फाइंड आउट करावे लागतील. नंबर ऑफ मोल्स मल्टीप्लाय बाय आपला ॲव्होगॅड्रो नंबर. ओके, असं जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळणार आहेत. सो आता या ठिकाणी अजून एक नोट पण सांगितले, ती पण रीड करू एवढं रेडी केलेस तर, की IUPAC हॅज रिसेंटली चेंज्ड द स्टँडर्ड प्रेशर टू 1 bar. अंडर दीज न्यू STP कंडिशन्स द मोलार व्हॅल्यूम ऑफ अ गॅस इज 22.71 लिटर मोल पर मोल. आधी आपण काय वापरायचं, 22.4 डी मीटर क्यूब पर मोल, बट सध्या ही व्हॅल्यू चेंज करण्यात आलेली आहे 22.71 लिटर पर मोल. आता या ठिकाणी तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम्स व्हॅल्यू जुनीच वापरली जाते, नवीन व्हॅल्यू वापरली जात नाही, सो तुम्ही जुनी व्हॅल्यू कन्सिडर करूनच सगळे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. कारण जर तुम्ही पाहिलं कन्फर्मेशनसाठी तर आपल्या बुकमध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल सांगितलेलं आहे 1.7, तर त्यामध्ये पण आय थिंक हां हीच व्हॅल्यू घेतलेली आहे जी ओल्ड व्हॅल्यू आहे, तर तीच व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे. ओके, सो सॉल्ड एक्झाम्पल असं आहे की कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया, जे की एक प्रकारचं गॅस आहे. सो NH3 तुम्हाला मोल्स किती प्रेझेंट आहेत आणि मॉलिक्युल्स किती प्रेझेंट आहेत तर ते फाइंड आउट करायचं आहे. त्या गॅसचं व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 67.2 डी मीटर क्यूब. आता डी मीटर क्यूब जर ऑलरेडी सांगितले तर ऑब्विसली आपल्याला आपला जो स्टँडर्ड युनिट आहे तर ते पण डी मीटर क्यूबमध्ये घ्यावं लागेल, म्हणजे 22.4 डी मीटर क्यूबच घ्यावं लागेल. ऑफ इट्स मेजर्ड ॲट STP. सो आता या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ NH3 ॲट STP म्हणजेच काय, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर किती आहे, 67.2 डी मीटर क्यूब. सो मोलार व्हॉल्यूम ऑफ अ गॅस, आता गॅसचं मोलार व्हॉल्यूम काय आहे, जे की आपल्याला सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये जे की आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की कॉन्स्टंट असणार व्हॅल्यू, दॅट इज 22.4. मग आता या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचं आहे, त्याचा फॉर्म्युला आपण याआधी ऑलरेडी पाहिलेला आहे. काय होता तो फॉर्म्युला एकदा रिचेक करूया आपण, की नंबर ऑफ मोल्स जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरणार. दॅट इज व्हॉल्यूम जे की क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल तर ते, डिवायडेड बाय आपले ठरलेलं व्हॉल्यूम, दॅट इज मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. सो डिवाइड करा, यू विल गेट द आन्सर. आफ्टर दॅट आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करण्यासाठी आपण काय वापरतो, की त्याच्यामध्ये किती मोल्स प्रेझेंट आहेत, मल्टिप्लाय बाय आपला ॲव्होगॅड्रो नंबर. सो करा मल्टिप्लिकेशन अँड फायनली विल गेट द आन्सर. सिम्पल. तर फायनली आपला हा चॅप्टर संपलेला आहे. इन दिस वे आपण बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा चॅप्टर पूर्ण पाहिलेला आहे. हा चॅप्टर जरी बेसिक कॉन्सेप्ट्स नावाचा असला तरी त्याच्यामध्ये अशा बऱ्याचशा कॉन्सेप्ट्स आहेत की ज्या की तुम्हाला पुढे पूर्ण वर्षभर आणि पुढचं वर्ष देखील उपयोगी पडणार आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.